निर्णय मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा डोनाल्ड पुरजी ने घेतलाय, परंतु फलंदाजीसाठी आव्हान दिलाय केपीसी इनानपुरी संघाला, परंतु इथे मात्र पहिला चेंडू आउटसाइड टू लेग स्टंप होता, परंतु पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय की वाइड आहे। अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एका धावेने मात्र इथे केपीसी इनानपुरी संघाचा श्री गणेश होतोय। इथे मात्र मोठा फटका आणि चेंडूला लॉफ केलाय, लॉन्ग ऑफच्या वरतून येतोय आदर्श खरचच्या बॅट मधून हा षटकार। हॅलो, हॅलो, यस सर, आमचे सुदेश पाटील आणि किरण म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे। पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा आणि या चेंडूला मात्र भिडकावलाय सीमा रेषा पार, येते हा षटकार। अंगद पाटील ने घेतले कॅच, परंतु खेळाडूंना नाही अंगद, 500 नाही, एका हातामध्ये 500, दोन हातामध्ये 300। तर इथे मात्र आदर्श खरत बरसतोय डोनाल्ड पुरजी वरती, दोन षटकार। इथे मात्र साइड चेंज केले, परंतु इथे मात्र चेंडू आवे मध्ये आहे। हो, हे काय घडलंय, तुषार पुरजी कडून मात्र इथे मोठी चूक समीर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या फलंदाजाने तुमच्या समोर दोन षटकार ठोकलेत, ज्या फलंदाजावरती पूर्णपणे जिम्मेदारीने तो खेळाडू खेळतोय आणि त्या खेळाडूचा मात्र झेल बराच वेळ हवेमध्ये आणि तो झेल मात्र इथे सुटला गेलाय, म्हणजे कुठेतरी मोठी चूक मला तरी वाटतंय ती तुषार पोरजीची आपल्याला पाहायला मिळाली। निश्चितच निश्चितच, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ म्हणतात, परंतु हा बॉल टॉवरच्या देखील वरती गेला होता या देखील गोष्टीकडे। हा चेंडू मात्र थोडस फेल होतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र रनआउटचा धोका, परंतु नाहीये, एक रन इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये पूर्ण होते। अरविंद पाटील आणि आदर्श घरत इथे मात्र सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली, थंडीचा तडाखा आपल्याला नक्कीच जाणवतोय आणि या थंडीमध्ये देखील प्रेक्षक वर्ग बघा मोठ्या संख्येने पूर्णपणे या सामन्यांचा आनंद घेताना आपल्याला इथे दिसतोय। पाण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये। बघा पहिले सुरुवातीचे जर चेंडू पाहिले तर राईट आर्म ओव्हर द विकेट ने फेकले डोनाल्डने, त्याच्यानंतर दोन षटकार आले, कुठेतरी साइड चेंज, राईट आर्म राऊंड द विकेट आल्यानंतर मात्र कुठेतरी डोनाल्डला देखील सूर मिळालाय, चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून, शॉर्ट फाईन लेग मधून चेंडू काढला जातोय डीप लेग कडे, परंतु इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण, दरम्यान दोन धावा येते तोपर्यंत मात्र सहजता पूर्ण केल्या जातात ते आदर्श घरच्या माध्यमातून। या दोन धावेने मात्र धाव संख्या पहिला षटकांती ते केपीसी इनानपुरी संघाचे 19 ठीक आहे।
दोन 10,000 रुपये दिले जातील, ते 10,000 तुम्हाला भेटतील, परंतु आयोजकांच्या वतीने 1,000 आहेत, म्हणजे तब्बल 11,000। परंतु इथे मात्र 9,000 कमाई आज पहिल्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये अजय भातोशने केली आहे। 5 चेंडूमध्ये 5 षटकार, 17 चेंडूमध्ये 69 धावांची खेळी या मैदानामध्ये आपण पाहिली, आणि स्वर्गीय नारायण शेट ग्रुप चषकाची पहिली फिफ्टी अजय भातोशे याच्या नावावरती, आणि पहिल्या सामन्यामध्ये 92 धावा उभे संघाच्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिला। उभे कॅम्प संघाच्या हा क्रिकेट आहे। उद्या देखील मात्र का अतिशय चांगली मजा येणार आहे समीरजी, उद्या मात्र इथे प्रेक्षकांची गर्दी अजूनही पाहायला मिळेल। हा फुलटॉस होता, म्हणायचा प्रयत्न कव्हर मध्ये चांगला झेल इथे टिपला जातो, फलंदाज अरविंद पाटील मात्र इथे बाद होतोय। यस क्या बात है, डॅनी मात्र आला होता इथे डीजे ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये। डॅनी बऱ्याच दिवसानंतर गणेश डीजेची ऑपरेटिंग आपल्याला इथे पाहायला मिळते, तर मजा येणारच, एन्जॉय प्रेक्षक वर्ग इथे करतायत। आणि या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर दशरथ पाटील सरांसारखा मोठा महाराष्ट्राचा नाम उंत समालोचक देखील आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। ह्या आवात आहेत, बघा तिकडनं शिट्या आल्यात, दशरथ पाटील यांचा नाव घेतल्या घेतल्या येतील। 18 तारखेला दशरथ पाटील इथे मात्र तुमच्या एन्जॉयमेंट साठी येणार आहेत। आमचे ज्ञानेश्वर पाटील, वा खूप मेहनत आहे आणि क्रिकेटचे दर्दे आहेत। आमच्या व्यासपीठावरती आमचे अरुण शेठ, संयोग पूर्जी होते, शॉर्ट पिच अंगद पाटीलच्या बॅट मधून तडाखा, चेंडू जाईल सीमारेषा पार, येतो हा षटकार। समीर आज सोमवार आहे, म्हणजे डीजे ऑपरेटर आज नका आठवण देऊ, आयवाकेस पकडली का क्या बात आहे। जबरदस्त गुडघ्याचा वापर करून चेंडू आता बॅकवर स्क्वेअर लेगला, स्क्रीन जवळ मात्र डोनाल्ड पोर्जी चेंडू वरती येतोय, तोपर्यंत मात्र एक धाव इथे अंकित होते। अंगद पाटील वैयक्तिक 7 वरती, टीमची धाव संख्या धाव पोहोचते ते 25 वरती। आयवाकेस घेतलंय का, यस ज्यांनी घेतले असेल त्यांनीच या। मंगेश पाटीलचा लक्ष आहे आमचे मॅन ऑफ द सिरीज, नावडा स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावलेला किरवली संघ, आणि तिथे मात्र मॅन ऑफ द सिरीज मंगेश पाटीलने घेतली आहे। हा फुलटॉस होता, त्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार, पाहूया षटकार होतोय, क्या बात आहे, जबरदस्त। आयवा कॅचचा पारितोषिक, यस आमच्या ठाकूरवाडीचे आहेत का, वा आणि तो देखील महेंद्र आहे, वा बघा अशा जर 7-8 कॅच जर रात्रभर पकडल्या तर तुमची रात्र निघेल, खूप संधी आहे। किरवलीची स्पर्धा म्हटली तर एक एन्जॉयमेंट स्पर्धा असते, इथं पैसाच आणि पैसाच समीर आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्यांचं स्वप्न होतं स्पर्धा किरवलीमध्ये आपण बऱ्याच पाहिल्या, परंतु त्यांचं स्वप्न होतं की नाईटची स्पर्धा होणं गरजेचं आहे, परंतु नाईटची स्पर्धा त्यांनी अशी केली की स्वतःचा ग्राउंड असायला हवा आणि 11 लाख रुपये खर्च केला या मैदानाला, हे एक विशेषता आहे या आमच्या आयोजकांची। याच दरम्यान आमचे मनोरशेट पाटील तसेच अजिंक्य आणि मिथुन उलवेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे, स्वागत आहे।
तसेच आमचे लक्ष्मण पाटील हे देखील आले, त्यांचं देखील स्वागत आहे या लक्ष्मण। तर इथे मात्र षटक संपलाय, दुसरा दोन षटकांचा खेळ संपलाय, दोन षटकांते धावपळकारते धावा आहेत त्या तब्बल 16 सरासरीने 32 धावा, एक चांगल्या धाव संख्येकडे इथे मात्र वाटचाल करतोय तो केपीसी इनामपुरी संघ। हा बघा, दुसऱ्या फेरीचा पहिला सामना इथे होणार आहे या मॅच नंतर, तलोजा मजकूर आणि पेठाली या दोन्ही टीम कॅप्टन यायचा आहे त्यासाठी। इथे मात्र आलाय मोठा फटका आदर्श करेच्या बॅट मधून, येतो षटकार। आठ चेंडूंचा सामना करत असताना 28 धावांचे एक विस्फोटक इनिंग इथे साकारतोय, एक चांगला खेळ इथे करतोय आणि आमचे लक्ष्मण पाटील इथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे। अजून एक षटकार, क्या बात है, जबरदस्त बरसतो इथे मात्र आदर्श करत तो थानसर संघावरती। आणि त्यास पहिल्या सामन्यामध्ये एका बॅटरने पहिल्याच इनिंग मध्ये तब्बल 9 षटकार आणि एका मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 19 षटकार आले होते आणि आता या मॅच मध्ये देखील आदर्श गरत बरसला अक्षरशः डान्सरच्या विरोधात। नक्कीच समीर सर, पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये धावा आल्या, दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा कमी, तिसऱ्या मॅच मध्ये देखील थोडासा कमी स्कोर आपण पाहिला, परंतु या चौथ्या मॅच मध्ये आता मात्र इनामपुरी बरसतोय तो म्हणजे आदर्श घरत 35 धावांवरती इथे खेळतोय, 10 चेंडूंचा सामना करत असं म्हणजे कुठेतरी 35 अजूनही 15 आलं तर ती देखील 50 होऊ शकते, परंतु पाहूया। इथे मात्र कमबॅक करावा लागेल तो धानसर संघाला, कारण ज्या धानसर संघाने मात्र आत्मविश्वासाने इथे खेळ करण्याचा प्रयत्न केलाय, इथे मात्र अंगद पाटीलचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव सहज पूर्ण होते, एका धाबेने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचले 46 वरती। केपीसी इनामपुरी म्हटलं तर एक छोटस गाव आणि खऱ्या अर्थाने गावामध्ये देखील मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो, दरवर्षी परंपरा आहे त्या स्पर्धेची, कारण केपीसी ट्रॉफी खेळण्यासाठी बरेच टीम उत्साहित असतात। तर त्या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय गजानन शेठ पाटील असतील, भरत शेठ म्हात्रे असतील आणि तुषारला झालाय काय, कारण एक खेळ या संघाचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने हा एक निर्णायक खेळाडू आहे, खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्याच्याकडून मात्र अशा चुका। यस बघा, आदर्श घरत जर 50 धावा आहे ते 50 कम्प्लीट करते तर मात्र आदित्य घरत त्याच्याकडून 15,000 रुपये दिले जातील, क्या बात आहे। इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, अलॉंग द कार्पेट बॅक बॉस स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय दूरवरून, तोपर्यंत मात्र इथे एकच धाव, एका धावेने मात्र षटक इथे संपलाय, षटक क्रमांक 3 इथे संपते, धाव संख्या जाऊन पोहोचते ते 48 वरती। यस बघा,
48 धावा म्हणजे पाहायला गेलं तर 16 रन रेटने इथे धावा उभ्या केल्या जातात. खरं पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आले ते 16, म्हणजे तब्बल 3 षटकामध्ये धावा आले ते 48. मस्त गाणी इथे वाजवते आमचे डॅनी. तर बघा उद्या या स्पर्धेचा दुसरी रात्र आहे आणि पाहायला गेलं तर उद्या मात्र इथे जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल. उद्याचा पहिला सामना आहे बाभन डोंगरी आणि त्यांच्या अगेन्स्ट कैलासवासी रामकृष्ण मुरबी, दुसरा सामना अंबिका 11 वडवलिप्पी त्यांच्या अगेन्स्ट कुमार 11 तुर्भे, तिसरा सामना असेल सिद्धिविनायक भिंगारी त्यांच्या अगेन्स्ट असेल हायवे दिवा आणि चौथा सामना असेल आरसीसी पेठ त्यांच्या अगेन्स्ट कामोटे जय हनुमान. या 8 टीम टॉपच्या आपल्याला उद्या मात्र इथे पाहायला मिळतील. तर यायला मात्र विसरू नका प्रेक्षकांची गर्दी. 6:30 वाजता मात्र इथे रिपोर्टिंग करावे लागेल या दोन्ही संघांना. आमचे गुलशन पाटील मात्र खूप मेहनत करतात, छान मेहनत आहे, चांगले स्कोरर आहेत. दरम्यान हा चेंडू मात्र चांगला होता, सुंदर चेंडू नक्कीच पाहायला मिळतो. तुषार आलाय, खरं तुषार मात्र इथे पाहायला गेला तर आता जे करायचं होते मला गोलंदाजीमध्ये करावं लागेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोडस चुका आपण या धनसर संघाकडून आपण पाहिल्या. इथे मात्र चौथा षटक थोडासा निर्णायक फेकण्याचा प्रयत्न करतोय तुषार. पॅकफुटवरती येऊन मात्र चेंडूला खेळून काढलाय. लेगच्या दिशेने दरम्यान एकच धाव मिळले, वेगाने, कारण आउटफील्ड फास्ट आहे, कारण सहजता चेंडू तुम्हाला गॅदर करता येतोय. एवढी सुसज्ज असं मैदान आपल्याला या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 49 वरती चौथा षटक सुरू असताना. आदर्श घरासाठी हा चेंडू, चेंडूला भेटकावला सीमारेषा पार, येतो हा षटकार. क्रांती है, परंतु इथे मात्र 200 वाचवलं त्या वायरने, कारण तिकडे पाठीमागे मात्र 3-4 आयवा झेल घेण्यासाठी सज्ज होते. झेल अशासाठी घेतात प्रेक्षक की त्यांना देखील आत्मविश्वास असतो की बघूया आपण पकडून भेटते की नाही भेटत, अशा गोष्टी असतात. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न चेंडू आयमध्ये आहे, आत्ता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आणि आदर्श घरत मात्र इथे बाद होते. 42 धावांची इथे विस्फोटक इनिंग साकारून मात्र आदर्श घरत बाद होते. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहिला इनामपुरी संघासाठी. पंचावन्न धावा, यस. तर बघा आमचे तोशी पटेल देखील सामन्याचा आनंद घेतात. तोशी आहेत, नवीद आहेत, त्याचबरोबर आमचे सोहेल असतील, परंतु नवपील आणि सलमान पटेल यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. नवपील म्हटलं आणि सलमान म्हटलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. इथे मात्र फुल टॉस होता, चेंडूला भिडकावलाय, बीट विकेटच्या वरती येतोय हा षटकार. बाबा
चार षटकांचा इथे खेळ संपलाय आणि धाव फलकावरती धाव आले त्या तब्बल 61 15.25 च्या सरासरीने मात्र इथे आपण या धावा पाहतोय। चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते कारण ज्या आत्मविश्वासाने मात्र उतरलाय इनानपुरी संघ त्या आत्मविश्वासाने मात्र खेळ केलाय आदर्श गरवने त्याच्यानंतर मात्र आदर्श आउट झाल्यानंतर मात्र संदेश आलाय आणि संदेश या बॅट मध्ये षटकार आलाय। अंगद पाटील मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न इथे करतोय 10 धावांचं योगदान इथे मात्र अंगदने देखील दिलाय 8 चेंडूचा सामना करत असताना। नक्कीच इथे मात्र शॉट होता आणि चेंडूला भिडकावलाय सीमारेषा पार होते षटकार। तर राकेश फोरजे आलाय आणि राकेश वरती मात्र पहिल्या चेंडू मध्ये इथे हल्ला चढवला जातोय। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिडकावला सीमारेषा पार होतोय हा षटकार क्या बात। सीधे साधे लेकिन अच्छा खेल हमेशा करते हैं 73 रन आता मात्र या चेंडू वरती षटकार आला तर आयोजकांच्या वतीने हजार आहेत। हो नक्कीच थोडासा तो देखील संभ्रमामध्ये पडलाय थोडासा बॅकफुट वरती आला होता। नक्कीच चेंडूची लाईन थोडीशी पाठी ठेवतोय किशोर इथे राकेश आणि हा चेंडू मात्र येतो निर्धाव। हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतोय दोन चेंडू इथे लगातार डॉट फेकतोय तो गोलंदाज राकेश धावसंख्या 73 12 चेंडूचा सामना करत असताना 22 धावांची इनिंग इथे साकारतोय अंगद पाटील। हा चेंडू मात्र खुल्या टप्प्याचा होता म्हणण्याचा प्रयत्न लॉंगअपच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दुसरे धाव इथे घेण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण यस क्या बात आहे याला चालाकी भेटली जाते कारण त्याने ओळखलं क्षेत्ररक्षक दूर आहे आणि इथे मात्र अंगद अर्ध्या पीच वरती होता थो थोडासा इथे शॉट आला त्याचा फायदा त्याने उचलला संदेश आणि अंगदने मात्र ही एक सोल्ट धाव इथे प्रस्थापित केली आहे धावसंख्या 2 ने वाढते। चेंडू मात्र शरीराचा वेग घेणारा चेंडू एक धाव मात्र इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि अशा रीतीने मात्र पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या 5 षटकानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या प्रथम फलंदाजी करत असताना केपीस इनानपुरी संघाच्या तब्बल 75 धावा आणि 76 धावा आणि 77 धावांचं आव्हान आहे। यस तर याच दरम्यान आमचे सन्माननीय प्रल्हाद गायकर पापडीचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे। खऱ्या अर्थाने भगवान शेट गायकर यांचे सुपुत्र आहेत तर प्रल्हाद शेट गायकर साहेब इथे आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आहे या व्यासपीठावर। प्रल्हाद शेट तर 77 धावांचं आव्हान आहे तर पाहूया या आव्हानाला कसा साजेसा काम करतोय तो परी 11 जय गणेश्वर धानसर संघ आणि हा आव्हान कसा रोखला जाईल तो केपीसी इनानपुरी संघाच्या माध्यमातून याचा धावतो नोकण्यासाठी वळूया आमचे साथी समालोचक मित्र समीरजी सोमणे यांच्याकडे। हॅलो डॅनी हा चला टॉस साठी यायचं आहे ऋतिक इथे आलाय पेटाले संघाचा संघनायक तर तलोजा मजकूर टीमचे कॅप्टन यायचं आपण डॅनी हॅलो हॅलो हा यस तर थांबादे यांचा होते यस आमचे मनोहर शेट पाटील यांचा इथे सन्मान होतोय आमचे अरुण शेट पाटील यांचे शुभ असते
तसेच आमचे लक्ष्मण शेटपाटील, ये सर्व रोंजनचे आमचे मंडळे आहे, क्रिकेटची खूप आवड आहे। तर या सर्वांचं सन्मान या व्यासपीठावरती केलं जातंय। तसेच आमचे दत्ता यादव आणि ऋतिक गायकर राजपूत, आमचे सदाशिव शेट तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय लक्ष्मण पाटील यांचा। सन्माननीय प्रल्हाद शेट गायकर, तसे आमचे अजिंक्य उलवेकर यांचा देखील इथे सन्मान होतोय। ओके ओके, दत्ता यादव, दत्ता यादव या आपण चला। सदाशिव तांडेल यांना विनंती आहे की दत्ता यादव यांचा आपण सन्मान करा आणि ऋतिक राजपूत यांचा देखील इथे सन्मान केला जाईल। ब्रेक नंतर आपण नक्कीच या सन्मानांना सन्मान देतोय। तसेच आमचे ऋतिक जी या, हॅलो हॅलो, एक लक्षात असू द्या, जुना चेंडू कृपया करून व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच साहेबांचं आगमन देखील पाहायला मिळेल, नाईक साहेबांचं। तर टॉस साठी या दोन्ही संघ नाईक तलाजा मजकूर संगम या ऋतिक। तर मी प्रल्हाद शेट गायकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे, पुढचा सामना जो होणार आहे। सामना चार षटकांचा असेल, फक्त टॉस घेतो आपण। येस, तर टॉस इथे केला जातोय, प्रल्हाद शेट गायकर आणि यादव इथे आहेत। गणेशवर दानसर या दोन संघादरम्यान पहिल्या सत्रामध्ये आदर्श गरत आणि त्याचबरोबर अंगद पाटीलचं आक्रमण अगदी आपण पाहिलं। आदर्शने केल्या 42 धावा, अंगदने केल्या 24, तब्बल 76 धावा त्याने कुठल्या 77 आव्हान ठेवलं दानसरच्या विरोधात। स्लोवर वनचा इथे वापर फिंगर रोल केल्या होत्या, अनोख्या स्टाईलने स्लोवर वन टाकण्याची कॅपॅसिटी, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं डोनाल्ड पोर्जीच्या साथीदार राकेश पोर्जीला। ही सलामीची जोडी डान्सर टीम कडून, 77 आव्हान ठेवण्यात आलेलं आहे। जबरदस्त स्पर्धेचं आयोजन, खर तर स्वप्न होतं किरवलीकरांचं की रजनी स्पर्धा खेळवायची आणि ती रजनी स्पर्धा अर्थातच नाईट टोर्नामेंट या ठिकाणी संपन्न होत असताना आणि याची पहिलीच रात्र आहे, तब्बल 6 रात्र या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळ पाहणार आहात। 48 संघांचा वेगवान चेंडू होता, त्याला उडवला फाईन लेगला, आक्रमण अंगदच्या विरोधात, बॉल सीमारेषा पार, षटकार। फाईन लेगच्या दिशेनं आला तर मात्र आज षटकार, फलंदाज डोनाल्ड पोर्जी आणि या फटक्यांची गरज आहे। काय आक्रमण केलं अगोदरच्या सत्रामध्ये, अर्थातच प्रथम सत्रामध्ये आदर्श गरत आणि अंगद पाटीलने जबरदस्त आक्रमण होतं। आणि नवीन चेंडूची पूर्तता त्वरित करा, कारण केव्हाही चेंडू फुटला हरवला तर नवीनच चेंडू देण्यात येईल। 77 पाठलाग करत असताना आता धावा जाऊन पोहोचल्या डान्सर टीमच्या 9 धावसंख्या। पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतो अंगद पाटील, खरं तर मला असं वाटतं उद्या रवाडा होईल रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी। ग्रामीण स्टार या संघामध्ये देखील तो खेळताना दिसेल,
त्याचबरोबर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा त्याचा परफॉर्मन्स ब्रुटल अगदी आपण म्हणतो ना की परफॉर्मन्स आहे त्याचा, चमत्कारित कामगिरी संपूर्णपणे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची राहिली आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरोधात किंवा रेस्ट ऑफ इंडियाच्या विरोधात. स्लोवर वनचा वापर होता, गती कमी केली अंगदने, कारण अगोदरचा वेगवान चेंडू होता त्यावरती फटका दमदार होता, आता गती कमी केली. डोनाल्ड पोर्जीच्या विरोधात देखील आक्रमण केलं होतं पहिल्या षटकात आणि त्याची परतफेड करत असताना डान्सर टीम कडून डोनाल्ड पोर्जीच सध्या मैदानावरती आहेत. धावा संख्या 9, पहिले षटक मार्गस्थ, 77 लक्ष ठेवण्यात आलंय. बाउन्सरचा इथे वापर निश्चितच यशस्वी ठरतोय तो, मात्र अंगद पाटील बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आणि पंच इथे इशारा देत असताना अंगद पाटीलला वन बाउन्सर पर ओव्हर. प्रेक्षकांची गर्दी पहा, इतकी कडाक्याची थंडी आहे तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर. 9 धावा, फिल्डिंग मध्ये बदल करण्यात आलाय. स्क्वेअर लेग लेग फिल्डर आदर्श आणि एक मिड विकेटला कुणाल. संदेश त्या ठिकाणी आहे परंतु आदर्शच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय सीमारेषा पार. डोनाल्ड पोर्जीच्या बॅटमन येतोय दमदार षटकार. पहिले षटक समाप्त, धावसंख्या 15. या स्पर्धेच्या, कारण जेव्हा अनाउन्समेंट करण्यात आली या स्पर्धेतील बेस्ट बॉलर साठी विशेष करून, पहा बेस्ट बॉलर साठी विशेष करून बाईक ठेवण्यात आली आणि बेस्ट बॅटर साठी मात्र बायसिकल आहे. तर पहिल्यांदा असं घडतंय या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये की एखाद्या गोलंदाजाच्या चांगल्या परफॉर्मन्स साठी, कारण केव्हा या अगदी आपण पाहतो की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक असते, मग बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरला बायसिकल असतात, परंतु खास डिफरेन्शिएट करण्यात आलंय चांगले गोलंदाज, एखादा उत्कृष्ट गोलंदाजाला ती बाईक मात्र मिळेल, बेस्ट बॅटरला बायसिकल आहे. कारण या फास्ट क्रिकेटमध्ये, या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज गोलंदाजांना अक्षरशः चिरडतात, म्हणूनच जो गोलंदाज चांगली कामगिरी करेल त्याला मात्र इथे देण्यात येईल बाईक ऍज अ बेस्ट बॉलर. या स्पर्धेतील तब्बल 11 लाखांहून जास्त खर्च या क्रीडांगणासाठी केलाय किरवलेकरांनी. 24 बॉल करायचे 62. हाफ ट्रॅकर बॉल होता, स्क्वेअर कटचा धमाका, बॉल सीमारेषा पार, आक्रमण इनामपुरीवरती डान्सर टीम कडून. परंतु त्यामध्ये अगोदर पाहण्यात आलं की कोणाचा अडवान्स अगोदर आलाय, मग त्यांना 48 संघांना संधी देण्यात आली आणि आताही किमान 12 ते 14 संघ पेंडिंग आहेत. डीप कव्हरला फिल्डर, बॅकफुट पंच अगदी आपण पाहिला, चांगलं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय कॅप्टन कडून. थोडा अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला स्लॅश केलं पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. राकेशने फायदा उचलला त्या चेंडूचा. डोनाल्ड पोर्जी चांगल्या फॉर्म मध्ये, अंगद सारख्या गोलंदाजाच्या विरोधात त्याने आक्रमण केलंय. 77 धावांचा पाठलाग करायचे, कडाक्याची थंडी आहे, किमान 14-15 आसपास, किमान 13-14 आसपास टेम्परेचर आहे आजचं. पांडव कडा, पांडवकालीन इतिहास. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू होता, रिदमिक ऍक्शन आहे या बॉलरची, अर्थातच सचिन मात्रे रिदमिक ऍक्शन आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. मोठ्या संख्येने पाठीराखे दोन्ही संघांचे या क्रीडांगणावरती उपस्थित आहेत, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. यानंतर सेकंड राऊंडच्या फर्स्ट मॅचला होईल सुरुवात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, पंचांच्या उजव्या बाजूला अमोल त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव पार रोखले. आता पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण जरूर झालं, परंतु गोलंदाजाला सचिन मात्रे
पहिल्या बॉल वरती चौकार आला परंतु त्यानंतरचे तीन चेंडूंवरती दोनच दाबा दिलात मॅटर करतात। जेव्हा तुम्ही फलंदाजांना थांबवता मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवता तेव्हा दबाव वाढायला सुरुवात होते फलंदाजांवर, कारण धावांचा पाटला करायचे तब्बल 77। बॅटची कडा घेतली होती परंतु विकेट किपरच्या अगदी पुढ्यात हा टप्पा पडला आणि प्रत्येक रात्रीतून एक एक टीम मात्र पुढे जाईल। गोलंदाजी करतोय सचिन मात्रे आणि त्याचा बंधुराज संदेश मात्रे आज विकेट किपरच्या भूमिकेत इनामपुरी टीमसाठी। थोडा दूर ठेवला होता चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, मिड विकेट वरून फिल्डर येतो वेगाने धावत फेक झाले आणि फलंदाज होईल बाद। मोठा धक्का डान्सर टीमला, परतावं लागेल ते रुपेश पोरजीला, राकेश पोरजीला। नावडेची स्पर्धा झाली, तिथे देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं ओम नर्मदेश्वर किरवली संघाने। इनामपुरी संघ खेळतोय आणि संदीप पाटील सरांना देखील ठाऊक आहे की केपीसीची जी ट्रॉफी झाली, केपीसी ट्रॉफी इनामपुरीची, त्यामध्ये देखील इनाम ओम नर्मदेश्वर किरवली संघानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि त्यांची स्पर्धा स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2023। आणि घोटला देखील दोन गावं मिळून एक संघ होता, तिथे देखील किरवलीने फायनल जिंकली होती आणि त्यांचा साथीदार तुर्वे यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत। स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक चे आयोजक ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली, मयूर चांगल्या फॉर्म मध्ये। पहिलं दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 22, उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या डान्सर टीमला 55 अंग झालाय। मिडविकेटच्या दिशेने फटका, फिल्डर आहे तिथे तैनात, एक टप्पा त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय। क्रीडांगणाची अगदी सर्वत्र मात्र चर्चा चालू आहे, कारण या क्रीडांगणावरची ज्या फ्लड लाईट्स आहेत, उत्तम फ्लड लाईट्सचं आयोजन, खेळपट्टी इतकी छान आहे जी गोलंदाजांना साथ देते, फलंदाजांना साथ देते आणि आउटफील्ड तर प्रश्नच येत नाहीये। डाईव मारली तरी कोणत्याही खेळाडूला त्रास होणार नाही। एकेरी धाव आले, स्कोर जाऊन पोहोचलाय 23-23। अंगद पाटील आलाय गोलंदाजीसाठी, तिसरं षडक। स्लोवर वनचा वापर पुन्हा एकदा, टप्पा किती अचूक आहे पहा, खोलवर टप्प्याचा वापर, दुसरी धाव। अंगदला ठाऊक आहे 77 पाठलाग करायची, आपण जर का धावा थांबवल्या तर फलंदाजी करणाऱ्या टीम वरती दबाव होईल। या विपरीत डोनाल्ड पोरजी हाच एक विचार करत असेल अंगद पाटील, सरसेनापती आहे केपीसी नामपुरीचा, त्याच्या विरोधात जर का आपण आक्रमण केलं या तिसऱ्या षटकामध्ये तर आपण इथून देखील मुसंडी मारू शकतो। खरं हे षटक डोनाल्ड पोरजी विरोधात अंगद पाटील हाच एक महत्वाचा लढा। वेगवान चेंडू होता, वेगानं मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूचे होते ते सांगता, व्हेरिएशन जबरदस्त आहेत अंगदकडे। 15 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज, कडा मुकाबला आहे दोन संघादरम्यान, डान्सर विरोधात इनामपुरी, डोनाल्ड पोरजी विरोधात अंगद पाटील। ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित या स्पर्धेमध्ये फिंगर रोल केल्या होत्या, फ्लाइट दिलं होतं बॉलला, स्लोवर वनचा वापर होतो, रिक्स होती या बॉलमध्ये, कदाचित थोडा पुढ्यात पडला असता तर षटकार आला असता, परंतु स्वतःवरती विश्वास आहे अंगद पाटीलला आणि त्या आत्मविश्वासाने टाकलेला हा स्लोवर वन होता। टॉस केलं होतं बॉलला, इफेक्टिव्ह मारा होत असताना अंगद कडून 14 चेंडू 53 धावांची गरज। फुल टॉस बॉल, त्यावरती प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार, दमदार षटकार। त्यामध्ये रिक्स होती, पुढ्यात टाकलेला चेंडू, त्याला टॉस केलं होतं, फ्लाइट दिली होती
आणि असा असताना तो टप्पा पडल्यानंतर मारता आला नाही, परंतु हा चेंडू थोडा वेगाने टाकला, फुलटॉस होता पायांवरती आणि त्याला धाडलं सहा धावांसाठी षटकार। हा वेगवान चेंडू, बॅटची चायनीज कट, बॉल चाललाय मागच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल जाईल सीमारेषा पार। बॅटमधून या चार धावाला चौकार, आता समीकरण असेल 12 चेंडू, जिंकण्यासाठी 43 धावांची गरज। तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण डाव संख्या परी इलेवन जय गणेशवर डान्सर संघाची 34 डाव संख्या, 12 चेंडू आणि करायचे आता 43। डोनाल्ड पोरजीचं आक्रमण सध्या चालू आहे, त्याचा साथीदार मैदानावरती सुयोग, बरेचसे समालोचक या स्पर्धेचा देखील आनंद घेत आहेत, त्यामध्ये देखील जयेशजी भोसले, धन्यवाद, आभारी आहोत आयोजकांच्या वतीने, त्यांच्या देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत, थँक्यू। 12 चेंडू करायचे त्या मात्र 43। गोलंदाजीसाठी आला आदर्श गरज, ज्याने 13 बॉल मध्ये 42 केल्या होत्या, धमाकेदार इनिंग, धमाके धमाके, अगदी या कडाक्याच्या थंडीमध्ये फलंदाजीमध्ये त्यानं आग लावली होती, तोच आलाय दाबा रोखण्यासाठी आणि त्याच्या समोर आहे सुयोग पोरजी। 12 बॉल करायचे 43। नेक्स्ट मॅच पेठाली आणि त्यांच्या विरोधात तलोजा मजकूर, आपण तयारी तर स्टेज समोर या, विलंबाजी बात करू नका, नेक्स्ट मॅच असेल 4 ओव्हरची। आदर्श गोलंदाजीसाठी सज्ज, सुयोग खडे खडे हा फटका खेचतोय, मिड विकेटच्या दिशेने बॉल गेलाय सीमारेषा पार, आक्रमणाला सुरुवात केले सुयोग पोरजीने। बाहेर जेल टिपल्यानंतर स्वर्गीय नारायण शेट ग्रुप यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज मात्र देण्यात येईल, आणि किरवलीच आहे म्हणून नो कॅश, नो पारितोषिक नाही। एका हाताने सीमारेषेच्या बाहेर जेल टिपला तर 500 आणि दोन हाताने कॅश पकडली तर मात्र 200, बरीचशी पारितोषिक। किरवलीच्या क्रीडांगणावरती या आणि निश्चितच आपल्या रात्रीचं सोनं करून घ्या। 11 बॉल करायचे ते आता मात्र 37। पहिल्याच बॉल वरती षटकार खेचलाय तो आदर्श गरजच्या विरोधात सुयोगने, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय वेगाने, जज करतोय, तुषारने चांगला प्रयत्न केला परंतु जेल सुटला, जेल सुटला, सुयोग पोहोचेल का, सुयोग पोहोचला नाही, रनआउटच्या स्वरूपात तो मात्र होतोय धावबाद। परंतु कॉलिंग होतं डोनाल्डचं, त्याचबरोबर सुयोगचं, ही धाव घेणं तितकंही महत्वाचं देखील होतं, कारण बराचसा वेळ होता परंतु सुयोग पोहोचला नाही, काय घडलं, परंतु बिघाड तर निश्चितच झालाय, कारण दुसरी धाव घेताना सुयोग ज्याने पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला होता तो माघारी परतला, परंतु तुषारचं कौतुक करावं, आतापर्यंत 2 गडी बाद झाले ते रनआउटच्या स्वरूपात ते तुषारनेच बाद केलेत, चांगली फिल्डिंग तो करतोय क्रीडांगणावरती तुषार इनामपुरी टीमसाठी। शेवटी गोलंदाजांवरती जेव्हा आक्रमण होतं ना तेव्हा फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करत असताना तुषार, नवीन बॅटर मैदानावरती तुषार गेलाय, तुषार पोरजी, आणि दुसरीकडे अगदी आपण पाहिलं तुषार पाटीलने मात्र 2 रन आउट घेतले। 10 बॉल 36, फुलटॉस बॉल होता त्या ठिकाणी,
क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेषा पार षटकार आणि पंचांनी इथे बॅटिंग बॅटिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलाय वेस्ट हाइट साठी. चला सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा झेल पकडला या प्रेक्षक वर्ग आपला पारितोषिक घेऊन जा. इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय षटकार तर आलाय 36 मधल्या 7 कमी झाल्या 30 करायचेत परंतु चेंडूंचं समीकरण अजूनही बाकी आहे. चला या प्रेक्षक वर्ग पुढची 6 रात्र घरी जाऊच नका इथेच थांबा आणि आता पुढच्या वेळी एका हाताने प्रयत्न करा म्हणजे 500 मिळतील. चला निर्णय अत्याप बळी प्रलंबित भार महत्वाचा निर्णय या मॅच मधील सर्वांचं लक्ष स्क्रीन कडे लागले. पंच इथे निर्णय देत आहेत इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमचा अर्थात डान्सर टीमचा रिव्ह्यू त्याने गमावलाय आणि प्रेक्षक आला इथे त्याला पारितोषिक द्या. कॅच घेतल्यानंतर ते कुठे थांबतायत कॉमेंटेटर बोलण्याच्या अगोदर ते धाव घेत आहेत व्यासपीठाकडे. समीकरण 9 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. आदर्श गरतने 42 धावा निश्चितच केल्या होत्या फलंदाजीमध्ये परंतु त्याच्या विरोधात झालेले आक्रमण आता डोईजड होताना दिसते. विकेट्स घ्याव्या लागतील. नवीन बॅटर गेला तुषार त्यानं पहिल्या चेंडूवरती ठोकला इथे षटकार. आदर्शच्या कॅचेस सोडल्या होत्या त्याने 2 कदाचित तो व्याजासहित वसूल करताना दिसेल. फिल्डिंग मध्ये बदल करतो अंगत डीप कव्हर लाईक फिल्डर आहे वाडीश लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे डीप अगदी स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आहे आणि डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन लाईक फिल्डर. लोअर फुलटॉस बॉल गॅप मध्ये ढकलला काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. पंच इशारा करतायत हा येतोय चौकार. परी 11 जय गणेश सर या टीम कडून 77 धावांचा पाठला करत असताना डोनाल्ड पुर्जीने सुरुवात केली सुयोगाला त्याला देखील विसरून चालणार नाही. पहिल्याच बॉलवरती षटकार तुषाराला 2 चेंडू 10 वरती तो खेळतोय. 8 बॉल करायचेत आता मात्र 26. या कडाक्याच्या थंडीमध्ये हा सामना आता गरमागरम झालाय. आदर्श गरजच्या विरोधात केलंय इथे आक्रमण अगोदर सुयोग आणि आता तुषार कडून 8 बॉल करायचेत 26 डान्सर टीमला इनामपुरी संघाच्या विरोधात. जबरदस्त सामना प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना. खुला टाकला होता चेंडू आदर्श गरजचा वेग अगदी आपण पाहिला. 7 बॉल आता समीकरण 26 कमबॅक केले आदर्श गरजने. 7 बॉल करायचे 26 किमान 4 षटकार. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती आहेच आणि फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील आता बरेचसे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचा आपण करूया स्वागत. ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2023 ही स्पर्धा स्वप्न होतं किरवलीकरांचं नाईटच्या स्पर्धेचं आयोजन आणि त्याचीच अर्थातच ही नाईटची स्पर्धा आणि आजची पहिली रात्र. 7 बॉल 26 धावा करायचे. फटका आलाय क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर तुषारनं ठोकला इथे आणखी एक षटकार. आता समीकरण 6 बॉल करायचे त्या मात्र 20. पहा या षटकाराने थोडं समीकरण मध्ये बिघाड केलाय. पराभवापेक्षा पराभवाच्या भीतीनं माघार घेणं जास्त धोकादायक असतं कारण पराभवाच्या भीतीनं माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधीही जिंकू शकत नाही. तुमची लढण्याची थँक्यू थँक्यू. काही क्रिकेट वेडे क्रिकेट चाहते असे असतात समालोचन करताना कधी निघून जातो तपास लागत नाही परंतु समालोचन करून घरी गेल्यानंतर कळतं की इंस्टाग्रामला आपल्याला कोणीतरी एखादी व्हिडिओ क्लिप टॅग केले आणि डीजे मास्टर तुम्ही ते वाजवले त्याबद्दल धन्यवाद. कारण याच व्हिडिओजने जे काही भरपूर व्हिडिओ झाल्या
माझ्या देखील आल्या, इतरांच्या देखील आल्या आणि या व्हिडिओजने मात्र सोशल मीडियातून जेव्हा व्हायरल होतात ते एक वेगळी प्रसिद्धी मिळते आणि ते प्रसिद्धी देण्याचं काम माझा प्रेक्षक वर्ग करतो, प्रेक्षक राजा करतो, त्याचं मी आभार व्यक्त करतो कारण शेवटी प्रेक्षक राजा हा महत्त्वाचा आहे ज्यांनी मला प्रेम दिले म्हणून हे सर्व आयोजक नेहमी आमंत्रित करतात. सहा बॉल करायचे त्या मात्र 20. पेठाली संघ आपण त्वरित या व्यासपीठाच्या समोर या. सहा बॉल करायचे आता मात्र 20. डोनाल्ड पोर्जीने जर का सलग 3 षटकार खेचले जाफर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि आयोजकांकडून तर संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅश प्राइज आहे. सलग 3 चौकार मारा, सलग 3 षटकार, विकेट हॅट्रिक, गॅसवर्गीय, नारायण शेठ ग्रुप यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. पहिल्याच मॅच मध्ये अजय भातोसेने निश्चितच त्या पारितोषिकांची केली कमाई आणि या धावा डिफेंड करण्यासाठी 6 बॉल मध्ये 20 गोलंदाजीसाठी आलाय एक्सपिरियन्स बॅटर अरविंद पाटील. डान्सरसाठी पारितोषिक येतोय रोहिंजनचे आमचे. 6 बॉल 20 करायचे. पहिला चेंडू टाकला इथे डॉट, अरविंद गोलंदाजीसाठी आलाय. कमालीची गोलंदाजी, 5 बॉल मध्ये करायचे 20 आमचे पाहुणे मनोहरजी पाटील रोहिंजन यांच्याकडून. जर का डान्सर संघ विजयी झाला तर पारितोषिक असेल 5000 रुपयांचं. 5 बॉल करायचे त्या 20. कमालीचा सामना रंगतोय. भले तुषारने षटकार खेचला लास्ट बॉल वरती 4th षटकाच्या, परंतु आता पहिलाच बॉल डॉट टाकलाय तो गोलंदाज अरविंद पाटीलने. खोला टाकला होता चेंडू, अपील होते पंचांकडे आणि पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज होईल बाद. 4 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 20. डोनाल्ड पोर्जीची विकेट फार महत्वाची होती आणि तो इथे माघारी परतलाय. परंतु त्याला काम मोठं करायचंय. 4 बॉल मध्ये करायचे त्या मात्र निश्चितच 20 धावा. त्या धावा होतील का? परंतु षटक टाकण्यासाठी आला अरविंद पाटील. समोर संकट होतं, अगोदरच्या गोलंदाजावरती आक्रमण झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये अरविंद पाटील आला, त्याने पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर डोनाल्ड पोर्जी सारखा महत्वाच्या फलंदाजाला बाद केलं. परंतु समोर आता आहे बारक्या. 4 बॉल करायचे त्या 20 डान्सर टीमला. आणखी एक चेंडू इथे टाकलाय तो मात्र निर्धाव. विकेट पेक्षा त्यांना ठाऊक आहे इनामपुरी टीमला की आपल्याला डॉट बॉल महत्वाचे आहेत. अंतर त्याने आता केलंय मोठं. 3 बॉल करायचे त्या मात्र 20. काय सामना रंगला. डोनाल्ड पोर्जीचं आक्रमण, सुयोगचं आक्रमण, तुषारचं आक्रमण. तुषार मला असं वाटतं नॉर्थ सायकिंग एंडला तसाच उभा आहे, ज्याने तब्बल 3 चेंडूंमध्ये 4 चेंडूंमध्ये दावा कुठल्या त्या 16. तो तसाच उभा आहे नॉर्थ सायकिंग एंडला. अरविंद पाटील खऱ्या अर्थानं क्रिकेट पासून थोडा वेळ लांब होता, परंतु इनामपुरी संघाचा हा महत्वाचा खेळाडू आहे आणि महत्वाच्या क्षणी आपल्या टीम साठी जबरदस्त कामगिरी करतोय. 4 बॉल मध्ये 3 बॉल मध्ये आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये. 3 बॉल करायचे त्या 20. हा फटका खेचलाय मिड विकेटच्या दिशेनं, पूल केले बॉलला, बॉल जाईल सीमारेषा पार. सामना अजूनही संपलेला नाहीये. अंतर जरी मोठं असलं तरी सुद्धा एखादी चूक झाली तर 2 चेंडू 14 गरज. दोन चेंडू करायचे 14. अधिकृत चेंडू टाकले, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, अधिकृत चेंडू टाकले तर निश्चितच विजय होणार आहे इनामपुरी संघाचा. यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही कारण 2 बॉल मध्ये करायचे त्या 14. लोअर फुलटॉस बॉल, चांगला चेंडू आणि आता मात्र निश्चितच या मॅच मध्ये विजय निश्चित करत असताना केपीसी इनामपुरी हा संघ शेवटचं षटक, निर्णायक षटक, अरविंद पाटील पहिलेच 3 चेंडू आणि त्या 3 चेंडूंवरती खऱ्या अर्थानं कंट्रोल केलं ते डान्सरच्या या सर्व फलंदाजांना. अंतिम बॉल त्यावरती मात्र विजय नोंदवलाय तो केपीसी इनामपुरी टीमने. हार्ड लक टू परी 11 जय गणेश्वर डान्सर संघ. आणि या मॅचचा हिरो ठरलाय जुना चेंडू, त्वरित आयोजकांकडे सुपूर्त करा. आणि या मॅचचा हिरो ठरलाय
पहिल्या डावामध्ये 13 चेंडू 42 धावांची बहारदार खेळी साकारणारा आदर्श घरत ठरलाय या मॅच मधील हिरो। मी आमंत्रित करतो आदर्श घरतला की आपण या मंचावर मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी आणि अंतिम षटक काय राहिलं अरविंदचं फार महत्त्वाचं होतं, चांगली गोलंदाजी त्याने केली आणि मी आमंत्रित करतो आदर्श घरत आपण या मंचावर मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी। नेक्स्ट मॅच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करतोय बदल, चार ओव्हरची मॅच असेल लक्षात असू द्या। तलोजा मजकूर आणि त्यांच्या विरोधात पेठाली या दोन संघादरम्यान होईल लढत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुनश्च एकदा जोडले जातील अमितजी म्हात्रे। हॅलो, यस, मनीष शेट पाटील यांना विनंती आहे की आपण मनीष शेट पाटील या आपण आपल्या शुभास्ते इथे मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे। आदर्श घरत किती सबेर 42 रन्स 13 चेंडू आणि 42 धावांची एक लाजवाब इनिंग त्याने साकारली आदर्श घरत, तो ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। यस, तर आदर्श घरतला मात्र इथे दिली जाते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी, आदर्श अभिनंदन। असं वाटलं होतं की दुसरी 50 इथे पाहायला मिळेल की काय, 44 धावांचे 42 धावांचे विस्फोटक इनिंग खेळली तर या मैदानामध्ये एकंदरीत उतरल्यानंतर आणि खेळताना कसं वाटलं?